एखाद्याला जुळी मुलं होणे हे आता सामान्य झालं आहे. परंतु एखाद्या स्त्रीने एकाच वेळी 3 बाळांना जन्म दिला की आजही आश्चर्य व्यक्त केलं जातं. त्याचप्रमाणे प्राण्यांबाबतही तसंच असतं. साताऱ्यातील वाघोली गावात तशीच एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. राजेश जाधव या शेतकऱ्याच्या गायीने एकाच वेळी 3 वासरांना जन्म दिला आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, एकाच वेळी 3 वासरांना जन्म दिला आहे. गायीने 2 कालवडी आणि 1 खोंड अशा वासरांना जन्म दिला आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने हे आश्चर्यकारक किंवा कुतूहल वाटल असे असले तरीही ही बाब नैसर्गिक आहे. एक गाय 3 वासरांना जन्म कसा देऊ शकते याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत पशुवैद्यकीय डॉक्टर रतन बोराटे यांच्याकडून. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर रतन बोराटे. वाघोली आणि परिसरात गेली 24 वर्ष पशुवैद्यक म्हणून काम करत आहे. गेल्या 24 वर्षात साधारणपणे 50,000 आसपास मी कृत्रिम रेतन केलेले आहेत गायी आणि म्हशीमध्ये. परंतु या 50,000 कृत्रिम रेतनात पहिल्यांदा एखाद्या गायीला 3 वासरं होण्याचा प्रकार मी बघितला आहे. ही बाब खरं तर नैसर्गिक आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने ही आश्चर्यजनक किंवा कुतूहलाची बाब जरी असली तरी शास्त्रीयदृष्ट्या एखाद्या गायीच्या गर्भाशयात 3 स्त्रीबीज आणि आपण कृत्रिम रेतन पद्धतीनं सोडलेलं वीर्य यापैकी 3 शुक्रजंतू यांचं मिलन झाल्यानंतर 3 वासरांचा जन्म होऊ शकतो. आणि तेच वाघोली या ठिकाणी राजेश जाधव या शेतकऱ्याच्या गोठ्यात आपल्याला बघायला मिळालं. या गाईला 14 मे 2023 रोजी मी बायफ इन्स्टिट्यूट या संस्थेचं आलाप या वळूचा कृत्रिम रेतन, या वळूच्या वीर्याचं कृत्रिम रेतन या गायीमध्ये केलं होतं. आणि ती गाय आज सकाळी व्याल्यानंतर तिला 3 वासरं झाली. त्यापैकी 2 वासरं ही मादी म्हणजेच कालवडी आहेत आणि 1 वासरू हे नर म्हणजेच खोंड आहे. तिन्ही वासरं, तिन्ही बाळक आणि बाळांची आई सुखरूप आहे. धन्यवाद. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.